हितगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करत आहोत मूळव्याधीवर संयुक्त उपचार पद्धती आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुधीर दामले. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आमचा टोल फ्री क्रमांक तुम्हाला माहित आहे 1800221010 या क्रमांकावर फोन करा आणि आपले प्रश्न विचारा. आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे तो आधी आपण घेऊया. आदेश बोलत आहेत ठाण्यावरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार आदेश, बोला, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, गुड आफ्टरनून मॅडम. मॅडम, हा त्रास मला जवळजवळ 2-3 वर्षापासून आहे, पण ते कसं आहे की थोड्या दिवस दुखतो, थोड्या दिवस दुखत नाही, थोड्या दिवस दुखतो, त्याच्यानंतर पुन्हा ते राहतो. म्हणजे मी काही असं जास्त तिखट किंवा ड्रिंकिंग वगैरे केलं ना तर तो मला त्रास सुरू होतो. आता पुन्हा आता 2 दिवस मी थोडस तिखट वगैरे खाल्लं तर मला तो त्रास, मला ब्लिडिंग होतं. जेव्हा आपण टॉयलेटमध्ये जातो ना संडास, तेव्हा ते ब्लिडिंग होतं तिथे. बरोबर आहे आदेश. कसं आहे की मोस्टली ह्यांना फिशर असण्याची शक्यता वाटते, कारण यंग एज मध्ये युजुअली फिशर होण्याचे चान्सेस खूप वाढतात. आणि ऑफकोर्स आयुर्वेद हे या गोष्टीला खूप मानतं की आहार जसा असेल त्याप्रमाणे तसं शरीर, म्हणजे शरीर हे आहारमय असतं आणि जसा आहार असेल तसं शरीर घडणार आहे. मोस्टली त्यांना फिशर असण्याची शक्यता आहे कारण तो त्रास त्यांना कमी जास्त होतोय, अधूनमधून बरं वाटतंय, मध्येच दुखतंय. तर ज्या ज्या वेळेला हार्ड सूल होणार आहे, जुलाब होणार आहे, त्यावेळेस ती त्वचा घासली जाणार आहे आणि तिथे ती फाटली जाणार आहे. रात्रीचं जागरण वगैरे, आत्ताचं जे यंग जनरेशन आहे त्यांचं लाईफस्टाईल असं आहे की रात्रीची जागरण, दिवसा झोप, जंक फूड, फास्ट फूड खाणं, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की स्टूल हार्ड होतात, कधी जुलाब होतात आणि मग ती जागा फाटली जाते आणि फिशर निर्माण होतात. जेव्हा जेव्हा त्याला हार्ड सूल होत असतील किंवा लूज मोशन्स होत असतील तेव्हा ती जागा फाटत असेल आणि देन द पेन स्टार्ट्स, आणि इन बिटवीन थोडीशी ती जखम भरत असेल आणि त्यावेळेस त्याचं दुखणं थांबत असेल. पण जर बाहेर कुठल्याही प्रकारचं मास आलेलं नसेल आणि फक्त पेन आणि दुखणं असेल तर मला वाटतं हा आजार, हा त्रास त्याचा औषधाने बरा होऊ शकतो. त्याने त्याच्या जवळपासच्या डॉक्टरांना दाखवून पहिल्यांदा चेक करून घ्यावं की नक्की ते फिशरच आहे का, आणि मग त्याच्यावरती औषधी ट्रीटमेंट करून तो बरा होऊ शकतो. आपल्याला प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न आलेला आहे. अब्बास बोलतायत सोलापूरवरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार अब्बास, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला अब्बास. मी अब्बास एक बोलतोय सोलापूरवरून. हे मोळ्या चिकन खाल्ल्यानंतर ज्यादा त्रास होतो. अब्बास बरोबर आहे, चिकन, मटण, जे काही मांसाहारी पदार्थ आहेत हे सगळे हाय प्रोटीन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये हे पचायला सगळी जड असतात आणि पचन यंत्रणा, म्हणजे आपण जेव्हा एखादं नॉनव्हेज किंवा पचायला जड असणारे पदार्थ जेव्हा खातो तेव्हा आपल्या चयापचय संस्थेवरती त्याचा लोड येत असतो आणि त्याच्यात फायबर्स खूप कमी असल्यामुळे कॉन्स्टिपेशन क्रिएट होतं. आणि ऑफकोर्स जेव्हा तुम्ही प्रोटीन्स खाता तेव्हा शरीरातली जी जो उष्मांक आहे तो खूप जास्त वाढतो आणि मग त्याचा आपल्या रक्तवाह संस्थेवरती आणि ऍट द सेम टाइम्स मसल्सवरती परिणाम होऊन ब्लीडिंग होण्याची शक्यता असते किंवा मूळव्याधीचा त्रास होण्याचा शक्यता असते. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातील 80% लोकांना माहिती असेल की मूळव्याध झाली तर नॉनव्हेज खाऊ नये, मांसाहार करू नये, आणि ते तेवढंच खरं आहे. मूळव्याध असेल तर मांसाहार टाळावा, अगदीच खायचं झालं तर सूप्स वगैरे तुम्ही पिऊ शकता. आणि एखाद वेळेस, बऱ्याच वेळा आमच्याकडे जेव्हा आगरी जमातीतले काही लोक किंवा मॉमेडियन लोक किंवा आणखीन काही समाज की ज्याच्यामध्ये त्यांचा मांसाहार नित्याचा असतो त्या लोकांना हे टाळणं शक्य नाही, पण त्यांनी करायला काही हरकत नाही. फक्त त्याच्यात जे मसालेदार पदार्थ वापरले जातात जसं दालचिनी किंवा हिंग, ह्या सगळ्या गोष्टी उष्ण असतात खूप, तर त्या त्यांनी टाळाव्यात आणि कमी तिखटाचं आणि कमी उष्णतेच्या पदार्थांचं त्यांनी वापर, गरम पदार्थ जरा थोडेसे कमी वापरावे. बरं, नक्की. एक फिस्टुलामध्ये आयुर्वेदामध्ये क्षारसूत्राबद्दल काहीसं ऐकलेलं आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करा. आयुर्वेदामध्ये क्षारसूत्र हे आमचं एक अस्त्रच आहे, म्हणजे त्याच्याने आम्ही क्षारसूत्र, म्हणजे भगंदरासारख्या मोठ्या आजारावरती आपण त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी मी एक स्लाईड शो इथे आणलेला आहे तर तो आपण पाहूया. साधारणपणे ह्या स्लाईडमध्ये तुम्ही पाहाल तर हे गुदद्वाराची जागा आहे, इथे हे आतलं इंटरनल ओपनिंग आहे आणि हे खाली फिस्टुलाचं बाहेरचं ओपनिंग आहे. गुदद्वाराचा शेवटचा भाग आहे. जेव्हा केव्हा अॅनल म्युकोजावरती इन्फ्लेमेशन होतं त्यावेळेस तिथे आतमध्ये क्रिप्टो ग्लँड्युलर इन्फेक्शन, एक प्रकारच्या ग्रंथी असतात ज्या गुदद्वाराच्या अवतीभोवती असतात, त्या 6 ते 8 या नंबरमध्ये असतात. त्या इन्फेक्ट झाल्या की त्याच्यातून पस निर्मिती होते, पुवाची निर्मिती होते आणि ती बाहेरच्या साईडला इथे होल निर्माण होऊन फिस्टुला क्रिएट होतो. कधी कधी केवळ कधीतरी आघातामुळे किंवा ऍप्सेस निर्माण होतात खाण्यापिण्याच्या बदलामुळे, दुपारच्या झोपेमुळे, हाडं चावून खाण्यामुळे कधी कधी ऍप्सेस निर्मिती होते आणि ते ऍप्सेस फुटून जेव्हा ब्रस्ट होतो तेव्हा त्याचंही रुपांतर फिस्टुलामध्ये होतं. तर हे फिस्टुले पहिल्यांदा ऍप्सेस असतात, नंतर फिस्टुले क्रिएट होतात. कारणं तशी बरीच आहेत पण
फिस्टुलामध्ये एक जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे की नक्की बाहेर फक्त एक पुळी दिसते पण आतमध्ये त्याचं साम्राज्य किती पसरलेलं आहे किंवा किती बोगदे एकमेकांशी कनेक्टेड आहे हे आपल्याला एमआरआय शिवाय समजत नाही किंवा आपल्याकडे जी डाय टाकली जाते त्याच्याशिवाय समजत नाही. म्हणजे एखादा ऍब्सेस जेव्हा त्या ठिकाणी निर्माण होतो हा बऱ्याच प्रकाराने असू शकतो. तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकाल हा वेगवेगळ्या प्रकारचा ऍब्सेस आहे. ऍब्सेस ब्रश झाल्यानंतर त्याचं रूपांतर इथे फिस्टुलामध्ये होऊ शकतं आणि तो झालेला जो ऍब्सेस आहे तो वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून ओपन होऊ शकतो. हे त्याचे मार्ग आहेत बरेचसे. त्याचप्रमाणे बाहेरून सामान्यतः रुग्णाला हे असं दिसतं हे जे इथे तुम्ही हे पाहताय गोलाकार सूज तशी दिसू शकते पण आतमध्ये ते अशा वेगवेगळ्या पद्धतीने ऍब्सेस असू शकतं. म्हणून हा फिस्टुला हा थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. जेव्हा आम्ही एखादी तपासणी त्यांना सांगतो एमआरआय वगैरे करायला सांगतो तर एमआरआय मध्ये हा जो पांढऱ्या रंगाचा जो भाग दिसतोय तो तिकडचा ऍब्सेस आहे आणि तो बऱ्याच वेळा आम्हाला डिटेक्ट करताना ते सोपं जातं. बाहेरून साधारणपणे ती एक पुळी असू शकते किंवा तीन चार पुळ्या असू शकतात. त्याचप्रमाणे ती एक पुळी सुद्धा असू शकते. हे क्षार सूत्र स्टँडर्डाइज असतात ते मार्केटमध्ये अवेलेबल होतात. त्याला प्रोबिंग केलं जातं. याचं काम कसं होतं हे आपण ह्या स्लाइडद्वारे पाहू शकतो की साधारणपणे एक बॉटल तिथे लावलेली एक धाग्याला तर तो बर्फातून ती क्रॉस होऊन खालपर्यंत निघून येते मोकळी होते पण बर्फ वेगळा होत नाही. तसंच फिस्टुलाच्या बाबतीमध्ये क्षारसूत्रामध्ये काय होतं कटिंग आणि हिलिंग दोन्ही एकाच वेळेस होतं आणि दोन्ही एकाच वेळेस होतं आणि पेशंटला त्रासही होत नाही मोठी जखमही होत नाही आणि त्रासही होत नाही. आयुर्वेदिक सर्जनकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्याच्याकडे क्षारसूत्र असतं त्याची अस्त्र कुठली असतात तर क्षारसूत्र असतं प्रतिसारणीय क्षार असतं अग्निकर्म म्हणून वर्णन केलेलं आहे फिस्टुलामध्ये. तिथे लेझरचा वापर करू शकतो. युजुअली दोन्ही रिंग्स सेव्ह कराव्यात बुधद्वाराच्या दोन्ही रिंग्स सेव्ह करता याव्यात. डॉक्टर आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत मात्र आपल्याकडे प्रेक्षकांचा एक प्रश्न आलेला आहे तो आपण आधी घेऊया. कुमार बोलतात सोलापूरवरून काय त्यांचा प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार कुमार बोला प्रश्न विचारा. हॅलो कुमार टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हॅलो हॅलो डॉक्टर नमस्कार. नमस्कार मला त्रास असा होतो की टॉयलेटला गेल्यानंतर ती जी जागा आहे ती सूज आहे त्याच्यावरती येते आणि माझ्या रक्तस्राव वगैरे काही होत नाहीये फक्त सूज येते आणि त्रास होतो संडास साफ होत नाहीये आणि पोट असं डंबल फुगलेला त्रास होतात. माझा पुढचा मुद्दाही तोच आहे की मुळव्यात ही खूप छोट म्हणजे ते रेक्टमची जी जागा आहे किंवा अॅनल कॅनल जो आहे तो खूप छोटा आहे. 3 ते 4 सेंटीमीटरचा कॅनल आहे त्याच्यामुळे केवळ त्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाहीये तर आपल्याला पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली आणि सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या दोन्हींचा संबंध त्या गुदद्वाराशी आहे. म्हणजे आता जसं आता प्रेक्षकाने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्याला अॅनल रिजनला प्रॉब्लेम आहे सोबत त्याचा पोटही बिघडलेला आहे तर मला असं वाटतं की अॅनल रिजनची ट्रीटमेंट करताना किंवा पायीची ट्रीटमेंट करताना आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांनी त्यांची पचनसंस्था सुधारावी जे काही इनडायजेशन झालेलं आहे ते इम्प्रूव्ह करावं आणि ती जी काही सूज येते ती सूज नक्की मूळव्याधीची आहे पायीची आहे की फिस्टुलाची आहे हे पहिल्यांदा त्यांनी तपासून पाहून घ्यावं. बऱ्याच वेळा प्रेक्षक जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो तेव्हा तो बऱ्याच वेळा तपासला जात नाही पण मला असं वाटतं की मूळव्याधी संदर्भात कुठलाही आजार असेल तर डॉक्टरांकडून ती जागा तपासली जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. मूळव्याध म्हणजे फिशर आहे. डॉक्टर आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास कुठेही जाऊ नका आपण पाहत आहे हितगुज.